अंबड एमआयडीसी चिंचोळे पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून चोरी केलेले 2 गॅस सिलेंडर, टीव्ही असा 21,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडीची घटना घडल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पथकाला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. चोरट्यांचा शोध सुरू असताना पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर यांना एक्स पॉईंट परिसरामध्ये घरफोडी चोरी झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार या पथकानं एक्सलो पॉईंट परिसरामध्ये सापळा रचून संशयित अक्षय शिंदे याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार प्रदीप तुपे यांच्यासोबत 13 फेब्रुवारीला म्हाडा कॉलनी परिसरातील बुद्ध विहारच्याजवळ एका घरात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांनी संशयित शिंदे याच्याकडून टीव्ही आणि 2 घरगुती वापरातील गॅस सिलेंडर असा एकूण 21,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कवार, पोलीस शिपाई सुरेश जाधव, संदीप खेरणार, दिनेश नहे, अनिल कुराडे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार यांनी पार पाडली. 13 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी मनोज कैलास अहिरे हे गावी गेले असताना त्यांच्या घरफोडी झालेली होती. ते दिनांक 15/2/2024 रोजी रात्री घरी आले असता त्यांना जशी घरफोडी झालेल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 1 TV, 2 सिलेंडर, 5 ग्रॅमची सोन्याची पोत आणि 41,000 रुपये रोख असा मुद्देमाल चोरी करून नेलेला होता. सदरबाबत MIDC चुंचाळी पोलीस चौकी या ठिकाणी त्यांनी माहिती देताच नमूद गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेली असून अजून एक आरोपी वॉन्टेड आहे. त्यामध्ये 1 TV आणि 2 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे. तसेच सिलेंडर आणि TV घेऊन जाण्यासाठी जी रिक्षा वापरण्यात आलेली होती ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे. याबाबत मनोहर कारंडे यांनी अधिक माहिती दिली. बाईट कारंडे.